एरवी रोईंगपटू म्हणून ख्याती मिळवणारा दत्तू भोकनळ आता एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलाय. दत्तूच्या विरोधात एका तरुणीनं नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बघूयात नेमकं काय आहे हे प्रकरण. दत्तू भोकनळ, राष्ट्रीय रोईंगपटू आणि लष्कराचा जवान, आंतरराष्ट्रीय स्तरावरही दत्तूनं देशाचं नाव नेलं. मात्र त्याच दत्तू भोकनळच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्न करूनही पत्नीचा दर्जा देत नसल्याचा आरोप एका तरुणीनं केलाय. दत्तू भोकनळ यांच्याशी माझं लग्न झालेले 2 वर्षापूर्वी 22-12-17 लग्न केलं. तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की आपलं समाजासमोर आपण नंतर लग्न करणार आहे, आता आळंदीत लग्न करून घेऊ. माझ्या घरच्यांचा थोडा या गोष्टीला विरोध आहे. मी ठरल्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवला, आळंदीत लग्न केलं. त्याच्यानंतर आमचं समाजासमोर लग्न बाकी होतं. ऑगस्ट 2018 त्यांची कॉम्पिटिशन होती, ती झाल्याच्या नंतर आपण घरी गावात लग्न करणारी थाटामाटात असं ठरलं होतं. लग्नास टाळाटाळ करून त्यानंतर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप या तरुणीचा आहे. 2015 साली दत्तू आणि या तरुणीची एका सत्कार समारंभाच्या निमित्तानं ओळख झाली आणि त्यानंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झाल्याचं तरुणीने सांगितलं. दत्तू बबन भोकनळ यांच्या विरुद्ध त्यांच्या पत्नीने आडगाव पोलीस स्टेशनला त्यांनी शारीरिक मानसिक छळ केला आणि त्यांनी वैदिक पद्धतीनं विवाह केला होता. कुणालाही न सांगता विवाह केला होता आणि त्यानंतर सर्वांना, आईवडिलांना, दोन्ही दोघांच्याही आईवडिलांना सांगावं या उद्देशाने मंगल कार्यालयात एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेस हे आले नाही आणि त्यांनी फसवणूक केली अशी तक्रार दिलेली आहे. दत्तू विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं आणि त्याच्या वकिलानं मात्र कॅमेरासमोर बोलण्यासाठी नकार दिला, तर महिलेने केलेले सगळे आरोपही त्याने फेटाळून लावलेत. न्यायालयामध्ये दत्तू नेमकी त्याची काय बाजू मांडतो ते बघण्याची आता उत्सुकता दत्तूच्या चाहत्यांना लागली आहे. आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलिसात वैदिक पद्धतीने लग्न केलेल्या त्याच्या पत्नीनं गुन्हा दाखल केलाय. 2017 ते 2019 या 3 वर्षाच्या काळामध्ये दत्तू भोकनळ याने समाजापुढे लग्न करण्यास नकार दिल्याने अखेर त्याच्या पत्नीनं आज नाशिकच्या आडगाव पोलिसात हा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलिसांकडनं तपास करण्यात येतोय. विकी कदमसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक.